कशेरी घाटातील बोगद्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय काम पूर्ण झाल्यास मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा अडथळा येणार नाही डिसेंबर या बोगद्याचं काम पूर्ण होणार आहे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत बोगद्यातील एक लेन वाहतुकीसाठी सुरू करण्याचा निर्धार आहे त्यामुळे आता या कामाला गती मिळाल्याची माहिती समोर येते मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास आता यामुळे सुखकर होणार आहे दरम्यान याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी जितेश कोळी यांनी मुंबई गोवा महामार्गावर असणारा एकमेव बोगदा जो कशेडी घाटामध्ये सध्या होत आहे आपण सध्या या कशेडी घाटातील बोगद्यामध्ये आहोत दोनच दिवसांपूर्वी या बोगद्याबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आली होती की मे महिन्याच्या अखेरीपर्यंत हा बोगदा वाहतुकीसाठी या बोगद्यातील एक लाईन किंवा एक लेन जी आहे ती सुरू होईल अशी या ठिकाणी माहिती समोर आली होती परंतु प्रत्यक्षात आज साम टी व्ही या ठिकाणी दाखल झालेला आणि साम टी व्हीने या ठिकाणी पाहणी केली असता मे अखेरपर्यंत अखेर हा बोगदा वाहतुकीसाठी सुरू होण्याची कोणतीही शक्यता जी आहे ती या ठिकाणी नाही आहे असं या ठिकाणच्या काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे या बोगद्याचं काम लवकरच पूर्णत्वास जाईल आणि डिसेंबर अखेरपर्यंत हा संपूर्ण बोगदा जो आहे त्या बोगद्याच्या दोन्ही लेन ज्या आहेत त्या वाहतुकीसाठी सुरू होतील असा विश्वास ठेकेदार कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे जितेश कोळी साम टी व्ही न्यूज खेड रत्नागिरी